नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8 च्या गटात लँग्वेज स्टडी क्रमांक 11 बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब बघणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहकारी क्रिया. सहकारी म्हणजे हेल्पिंग, जे क्रियापद मूळ क्रियापदाच्या मदतीने वाक्याचा अर्थ बनवते त्याला सहकारी क्रिया म्हणतात. वर्ब दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस, मूड्स अँड व्हॉइसेस आर कॉल्ड ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, बी कॅन, मे, विल एटसेट्रा. बी कॅन, मे याचे उदाहरण दिले त्यांनी. द थ्री मोस्ट कॉमन ऑक्झिलरी वर्ब विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स आर फॉर्म्स टू बी, डू, बी, डू अँड हॅव. दे आर कॉल्ड प्रायमरी. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब चे जे काही तीन फॉर्म आहे, बी, डू अँड हॅव. फॉर एक्झाम्पल, सी इज अ स्टुडंट ऑफ अ क्लास. आता इज हा जो काही शब्द आलेला आहे, इज इज अ फॉर्म ऑफ बी. बीचे जे काही हेल्पिंग वर्ब जे काही रूप आहे त्याच्यामध्ये इज येत. त्याच्यानंतर डूचं जे काही रूप आहे, ही डज इज वर्क वेल. हॅवचं जे काही रूप आहे, आय हॅव अ कोल्ड. आता फॉर्म्स ऑफ बी, बी चे, डू चे आणि हॅव चे जे काही फॉर्म आहे, म्हणजे जे बी मध्ये हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहे, प्रायमरी ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब्स, एम, इज, आर, वाज, बियर, विल, शल, बी. देन फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डिड. देन फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव, हॅज, हॅड. आता there are other auxiliary verb which do not stand alone in a sentence, they accompany main action verb. The dusra jo kai prakar aahe to model auxiliary verb aahe. Ha model auxiliary verb kai ki ha verb vapartana mahatvacha je kai main kriya pad aahe tya main kriya padacha sahaya asle shivay vakyala artha purnata yet nahi. म्हणून त्याला मूळ क्रियापदासोबत यावं लागतं. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये आपण काय बघितलं, सी इज अ स्टुडंट ऑफ अ क्लास. इज हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्णता करतो, त्यामध्ये मूळ क्रियापद त्या वाक्यामध्ये नाही आलं तरी इज हा वाक्य बनवतो. आता बघा, दे आर, कॅन, वुड, शल, शुड, विल, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड. आता इथं कॅन हा शब्द आलेला आहे. हा कॅन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि याच्यामधलं जे काही मूळ क्रियापद आहे हे वर्क आहे. मूळ क्रियापदाच्या सहाय्याने हे वाक्य अर्थ पूर्ण करत. त्यानंतर ही विल वर्क हार्ड. इथं विल हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आलेलं आहे. मूळ क्रियापद वर्क आहे. ही मस्ट वर्क हार्ड. इथं मस्ट आलेला आहे. त्याच्यानंतर खाली जो काही अभ्यास दिलेला आहे तो बघूया. वी हॅव अ हॉलिडे टुमारो. आता हॅव आलेलं आहे इथं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. रीना इज इंजर्ड बॅडली इज प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. यू मस्ट वेअर क्लीन क्लोथेस, मस्ट, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. शी शुड टॉक पोलाइटली, शुड, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. दे डीड नॉट हेल्प मी, डीड, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. यामध्ये बी, डू आणि हॅवचा फॉर्म म्हणले, डूचा फॉर्म आहे. अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लायन्स टो. हॅड हॅवचा फॉर्म आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये. द लॉयन वॉज केज्ड, वॉज, बीचा फॉर्म आहे. अँड्रॅकॉल्स डीड नॉट लाईक हिज मास्टर. डीड, डूचा फॉर्म आहे. दे कुड नॉट लिव हिम, वुड, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव, वुड, हे पण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. The slaves were forced to walk. Verb. He
प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब आहे, त्यामध्ये बीचा फॉर्म आहे. वी शूड, शूड इज अ मॉडल ऑक्सिलरी वर्ब. आता मॉडल ऑक्सिलरी वर्बचा वापर साधारणपणे केव्हा केला जातो? कमांड देणे, रिक्वेस्ट करणे, परमिशन घेणे, एखादी शक्यता दर्शविणे, यासाठी मॉडल ऑक्सिलरी वर्बचा वापर केला जातो. निश्चितच तुम्हाला हा घटक आवडला असेल. धन्यवाद.